नमस्कार मित्रांनो संख्या प्रणाली म्हणजेच नंबर सिस्टमच्या ह्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आपण अपूर्णांकातील भाजकाच्या परिमयीकरणावर आधारित काही उदाहरणे सोडवली आज आपण त्यातल्याच काही तथ्यांवर चर्चा करणार आहोत तर चला सुरुवात करूया दिल्या गेलेल्या अपूर्णांकाच्या भाजकांचे परिमयीकरण करा चला आता सर्वप्रथम सांगा की पहिल्या प्रश्नासाठी आपण कोणत्या नित्य समानतेचा वापर करणार आहोत तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकता मित्रांनो ह्या प्रश्नात आपण कुठल्याही नित्य समानतेचा वापर न करता देखील याचे परिमीकरण करू शकतो कसे ते बघूया येथे भाजकात दोन्ही संख्या दोनचे वर्गमूळ आहे तर एकत्र येऊन ही संख्या होईल चार गुणिले दोनचे वर्गमूळ आणि अंशातही दोनचे वर्गमूळ असल्याने अंश आणि भाजकातून दोनचे वर्गमूळ काढू ह्याचा अपूर्णांक असेल एक भागिले चार चला सांगा की पुढच्या प्रश्नासाठी आपण कोणत्या नित्य समानतेचा वापर करणार आहोत येथे वर्गमुळात एम अधिक एन आहे तर अंश आणि भाजकाला वर्गमुळाने गुणणार का नाही येथे दोन्ही संख्या एकाच वर्गमुळात आहेत म्हणजे आपण पुन्हा त्याच संख्येच्या वर्गमुळाच्या त्याच रूपाने गुणणार आहोत अर्थात आपण अंश आणि भाजकाला एम अधिक एनच्या वर्गमुळाने गुणणार आहोत आपल्याला मिळेल एनचे वर्ग मूळ भागिले एम अधिक एन ह्या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूया या सत्रात आपण भाजकाच्या परिमयीकरणाशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा केली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद